भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा बुटीपोरी टिप लाइन फ्लाईओवर का उद्घाटन गुरुवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा बुटीपोरी टी पॉइंट पर 70 करोड़ की लागत से निर्मित फ्लाईओवर का शुभारंभ गुरुवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। इस पुल की लंबाई 1.59 किलोमीटर है। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथियों के रूप में पशु संवर्धन एवं दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, सांसद विकास महात्मे, सांसद कृपाल तुमानी, नागू गानार, नगर परिषद अध्यक्ष बबल गौतम उपस्थित थे। या ठिकाणी हा जो उड्डाण पुल तैयार झालेला आहे, हा निश्चितपणे आपल्या जिल्ह्यातला अतिशय महत्त्वाचा असा उड्डाण पूल आहे। विशेषतः आत्ता समीर मेघेंनी आपल्या भाषणात सांगितलं की या ठिकाणी या उड्डाण पुलाचं काम अडकलेलं होतं, कारण हायकोर्टामध्ये केस होती आणि अनेक दिवस काम होऊ शकत नव्हतं आणि इथे ॲक्सिडेंट होत होते। जवळपास 100 लोकांचा मृत्यू या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये झालेला होता, हा ब्लॅक स्पॉट देखील होता। त्यावेळी मी समीर मेघेंना अशी विनंती केली की तुम्ही हायकोर्टामध्ये इंटरव्हेन करा, आणि त्यावेळी आपले जे आता हायकोर्टात न्यायमूर्ती आहेत देवसाहेब, ते सरकारी वकील होते, आणि त्यांना मी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही याच्यात PIL ला इंटरव्हेन करून याचा स्टे वेकंट करून द्या। मला अनेक वेळा या गोष्टीचं काही वेळा दुःख होतं की ज्या ठिकाणी एवढे ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी वर्षोनगंती सन्माननीय न्यायालयांकडनं अनेक वेळा स्टे असतो। त्यावेळी न्यायमूर्तींच्या लक्षात खरं म्हणजे या ठिकाणी ही जर गोष्ट आणून दिली गेली तर नक्कीच तो स्टे उठेल, परंतु या स्टेमुळे अनेक प्रकारची ते कामही खोळंबतं, जनतेलाही त्रास होतो आणि यावेळी निरपराध लोकांचा मृत्यू देखील होतो। म्हणून याच अनुषंगाने योग्य प्रकारे केस समीर मेघेंनी प्रेझेंट केली, न्यायालयातून स्टे वेकंट झाला आणि हा उड्डाण पूल दूर करण्याचा मार्ग मोकळा झाला। मला आनंद आहे की त्यानंतर टेंडर निघालं, हे डिझाईन अतिशय चांगलं आहे।